कुलातील राजर्षी शाहू प्रशाला या शाळेत प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पोषण आहारासाठी शासनाकडून येणाऱ्या धान्याचा अपहार करून ते धान्य खुल्या बाजारात विक्री केली जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय छावासे योगेश पवार यांनी पोलीस आयुक्तालयांकडे केली आहे. मराठा समाज सेवा मंडळा संचालित राजर्षी शाहू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून आलेले पोषण आहार धान्य विद्यार्थ्यांच्या मुखात घालण्याऐवजी त्यांचा अपहार करून काळ्या बाजारात विक्री करून विद्यार्थ्यांचं तोंड मारण्याचा प्रकार होत असल्याचा निंदनीय प्रकार 2 मार्च रोजी उघडकीस आला आहे. पोषण आहार धान्यातील जवळपास 6 क्विंटल तांदूळ, साखर, तेल पाकिट असं धान्य शाळेतून आपे टमटम गाडी MH 13 CT 8617 या वाहन चालकाच्या वाहनात भरून दिलं. हा प्रकार एका पत्रकारांच्या जागरूकतेमुळे चव्हाट्यावर आलाय. त्या चालकाकडे कसून चौकशी करत मुख्याध्यापिकेला रोख 17,000 रुपये देऊन माल वाहनात भरल्याचं सांगितलंय. तो माल त्यांनी गाडी चालकापर्यंत कलबुर्गी नावाच्या दलालास देण्यासाठी बाहेर काढून दिल्याचं देखील सांगितलंय. पत्रकारानं ती गाडी अडवून व्हिडिओ काढून कसून चौकशी करत खळबळजनक माहिती पुढे आली आहे. पत्रकारानं ते वाहन MIDC पोलीस स्टेशन येथे जमा केलंय. पत्रकार व पोलिसांना लाच देतोय असं दाखवून संस्थेच्या अध्यक्षानं ACP मार्फत ट्रकचा प्रयत्न केला होता, परंतु पोलीस पत्रकार हे गुन्हा दाखल करण्यावर ठाम असल्यामुळे त्यांचा प्लॅन फसलाय असं छावा संघटनेनं आपल्या निवेदनात म्हटलंय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.